राज्य में महाविकास आघाड़ी सरकार ने नागपुर के संजय निराधार व श्रावण बाल योजना के हजारों वृद्ध दिव्यांग विधवा अनाथ लाभार्थियों का अनुदान मिलने पिछले 1.5 से 2 वर्षों से रोक लगा रखा है। भारतीय जनता पार्टी ने सरकार पर गरीब निराधारों की दिवाली काली करने का आरोप लगाते हुए 1 सप्ताह के भीतर सभी पात्र लाभार्थियों के खाते में अनुदान की राशि जमा करने की मांग की, अन्यथा सड़क पर उतरकर आंदोलन करने की चेतावनी भी दी है। इस संबंध में आयोजित पत्र परिषद में बीजेपी के शहर अध्यक्ष व विधायक प्रवीण दटके ने बताया कि हाल ही में समीक्षा बैठक में जिन लाभार्थियों का लाभ संजय गांधी योजना मनपा क्षेत्र नागपुर कार्यालय द्वारा बंद किया गया है, उन्हें दोबारा नया आवेदन सादर करने की अपील पालक मंत्री नितिन राउत द्वारा की गई। दटके ने कहा कि पालक मंत्री को लाभार्थियों की समस्या समझ नहीं आई। संजय गांधी निराधार कार्यालय द्वारा शहर के लगभग 30,000 से अधिक लाभार्थियों का अनुदान पिछले करीब 2 वर्षों से विविध कारण बताकर बंद कर दिया गया, जबकि इनमें अनेक लाभार्थी ऐसे भी हैं जिनका कोई दोष नहीं। अधिकारियों ने उनके द्वारा सादर कागजातों में कुछ संदेह बताकर लाभ से वंचित कर दिया। दटके ने कहा कि विभाग की गलतियों के कारण लाभार्थियों को अनुदान नहीं मिल पा रहा, जिसके चलते वो आर्थिक कठिनाइयों से जूझ रहे हैं। पालक मंत्री ने 29 अक्टूबर को जिलाधिकारी कार्यालय में संदर्भ में बैठक ली थी और योजनाओं के प्रलंबित अनुदान की रकम 30 अक्टूबर तक लाभार्थियों के खाते में जमा करने का निर्देश दिया था। दिवाली बीत गई लेकिन मात्र 30% के खाते में ही रकम जमा हुई, 70% लाभार्थियों को अब तक अनुदान नहीं दिया गया। पालक मंत्री को इसके लिए गरीब निराधारों से सार्वजनिक माफी मांगनी चाहिए। गेल्या 1.5 वर्षापासून भारतीय जनता पार्टी नागपूर महानगर बालपांड्यांच्या नेतृत्वात याचा पाठपुरावा करत आहे। कोविडच्या काळात 3 वेळा आम्ही माननीय ठाकरे साहेब असताना, नंतर आर विमला मॅडम आल्या असताना आम्ही निरंतर निवेदनं दिली आहेत। सर्व पात्र लाभार्थ्यांना त्या महिन्याचं त्याच महिन्यात हे अनुदान मिळावं याकरता आमची मागणी आहे। दुसरं, नागपुरातल्या किमान 30-40 हजार लाभार्थ्यांना यांनी याच्यापासून वंचित केला आहे। दुबार लाभ कोणी घेत आहे, कोणाचा मुलगा 25 वर्षा झाला, कोणाचं दिव्यांगाचं सर्टिफिकेट नाही, कोणाचा आर्थिक पुरावा नाही, कोणाचं अजून काय नाही, कोणाचा ऑनलाईन फॉर्म चुकला असेल तर तो दुसऱ्यांदा भरायची हे आहे, दरवर्षी आर्थिक पुरावा द्यावा अशी नवीन अट आली आहे। त्यामुळे या सगळ्या भानगडीत अनेक दिव्यांगांचं किंवा आपलं निराधारांचं अनुदान थांबलं आहे। माननीय पालकमंत्र्यांनी 21 तारखेला ही बैठक घेतली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि त्या बैठकीत हा हे सगळे आदेश त्यांनी दिले आहे, याचा आम्ही तुम्हाला दिला आहे, हे सगळे आदेश आहेत। या आदेशाचं पण पालन प्रशासनाने केलं नाही। आजही या निराधारांची दिवाळी काळी झाली आहे। 70% लोकांचे दिव्यांग निराधार विधवा महिला यांचं अजून अनुदान मिळालं नाही, आणि या पालकमंत्र्यांच्या या वागणुकीबद्दल त्यांनी या जनतेची माफी मागावी आणि पुढच्या 7 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांचं अनुदान त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करावं, आणि ते होणार नाही तर परत एकदा भारतीय जनता पक्ष हा रस्त्यावर उतरेल, आणि जर कायदा हातात घ्यायची पाळी आली दिव्यांगांकरता, निराधारांकरता, विधवा महिलांकरता, तरी तो आम्ही घेण्यास मागेपुढे पाहणार नाही। याच मागणीकरता आजची प्रश्नमंजुषा नाही दिसतंच ते यानं, म्हणजे माननीय पालकमंत्र्यांनी म्हटलं की कोणाची दिवाळी काळी होणार नाही, 70% लोकांचं अनुदान मिळालं नाही, म्हणजे नागपूरच्या पालकमंत्र्यांचं प्रशासन ऐकतं की नाही याची चिंता आहे आम्हाला। त्यांनी विद्युत बिलांच्या वेळेस हाच निर्णय केला, तेव्हाही माझ्या भगिनींची दिवाळी उत्तम होईल, भाऊबीजेची भेट येईल, तेव्हाही खोटं बोलले, आणि आता दुर्दैव असं आहे की निराधारांच्या बाबतीत, दिव्यांगांच्या बाबतीत परत एकदा त्यांची घोषणा पोकळ आहे। त्यामुळे म्हणून आज आमची मागणी आहे की त्यांनी माफी मागावी आणि प्रशासनावर कडक हे आणून त्यांनी 7 दिवसात सगळ्या निराधारांचे, दिव्यांगांचे, विधवा महिलांचे जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांचं अनुदान त्यांच्या खात्यात जमा करावं, एवढीच आमची मागणी।